वसुंधरीवर जाणारे लोक आहेत त्यांना आता या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. पुढची बातमी आहे राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. MHT आणि CET ऑक्टोबरमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलेलं आहे. 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आता लवकरच जाहीर होणार आहे. अत्यंत महत्त्वाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे एकीकडे नीट GE ची तारीखसुद्धा बदलली गेली नव्हती, त्या परीक्षा वेळेवर होत होत्या. दुसरीकडे राज्यातल्या ज्या पदवीच्या अंतिम परीक्षा अंतिम वर्षाची परीक्षा आहे ती देखील ऑक्टोबरमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच कदाचित त्याच दरम्यान ही परीक्षा सुद्धा वेळापत्रक जाहीर होईल अशी शक्यता आहे. आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे. स्वाती, काय अधिक माहिती याबद्दल? खरं तर महाराष्ट्रात एक इंजिनिअरिंगसह बाकी इतर 13 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा असते MHT CET. साधारणतः याच्यामध्ये इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी म्हणजे औषध निर्माणशास्त्र या सगळ्या जवळपास 13 व्यावसायिक अभ्यासक्रमांचा साधारणतः समावेश आहे, ज्यासाठी 7.5 लाख म्हणजे 7,92,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. या जवळपास 7 लाख विद्यार्थी भवितव्य या सगळ्या या MHT CET वर अवलंबून आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचं विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले. त्या दृष्टीने ही विद्यार्थी खरं तर अभ्यास करतील किंवा स्वतःला प्रिपेअर करतील, कारण आतापर्यंत भवितव्य नेमकं नव्हतं की ही एक्झाम कधी होणार आहे. विशेष म्हणजे केतकी या 7,92,000 जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी फक्त इंजिनिअरिंगसाठी ही एक्झाम घेणार आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की इंजिनिअरिंग साठी जाणारा मोठा जो वर्ग आहे किंवा मोठे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सगळं भवितव्य या एक्झामवर या सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे ही त्यांच्यासाठी नक्कीच हे महत्वाचं ट्विट किंवा हे महत्वाची माहिती आहे. अगदी 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल. ज्या लाखो विद्यार्थी राज्यातल्या इंजिनिअरिंगसाठी जे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी खरोखरच ही महत्वाची बातमी आहे. 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान ही CET होण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आहे साताऱ्यामधली. सातारा जिल्ह्यात दिवसभरामध्ये कालच्या 713 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे सातारा जिल्ह्यात. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या ही 15,000 सुद्धा जास्त झाली आहे. 15,960 रुग्ण सातारा जिल्ह्यात आता आढळलेले आहेत तर 7,379 रुग्णांवर आता सध्या उपचार सुरू आहेत. एकदम ही संख्या मोठी वाढलेली आहे. 713 जणांना एकदम वाढ झालेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते. किरण, काय अधिक माहिती? कारण 713 ही संख्या खूप जास्त आहे. आतापर्यंत एवढी वाढ एका दिवसात कधी साताऱ्यात झाली होती? केतकी, नक्कीच ही वाढ जी आहे ती आता सातारकरांसाठी चिंतेची बाब आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जी 100-200 या संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत होती, मात्र ही आता संख्या 713 जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरामध्ये 713 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील जो कोरोनाबाधितांचा आकडा आहे तो आता 15,960 जाऊन पोहोचलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मृत्यूचा आकडाही वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 जणांचा काल मृत्यू झाला, ही मोठी धक्कादायक बाब आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 430 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यामध्ये आता बेड कमी पडत आहेत, व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे आणि रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावर कुठला ताण येत आहे, त्यामुळे लोकांनी कुठेतरी नियमांचं पालन करावं, स्वतःची काळजी घ्यावी अशाच प्रकारचं आव्हान आता प्रशासनाकडून केलं जात आहे. केतकी, धन्यवाद किरण या माहितीबद्दल. आणि खरोखरच सातारकरांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं आता रुग्णांमध्ये वाढ होते. पुढची बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची. या प्रकरणी आता रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची दुसऱ्यांदा CBI चौकशी झाली आहे. काल म्हणजे बुधवारी साधारण 10:30 वाजल्यापासून चौकशी झाली. त्यांना 9.5 तास CBIच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागलीत. तसंच सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह आणि केशव यांची देखील CBIकडून पुन्हा कौसून चौकशी झालेली आहे. सुशांत के फादर ने कहा है कि आपने शाम